ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। करवीर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तानाजी पोवार, उपाध्यक्ष म्हणून उत्तम पाटील यांची निवड। करवीर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे तानाजी महादेव पवार कोथळी यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी उत्तम शंकर पाटील देवाळे यांची एकमताने निवड करण्यात आली। पत्रकार संघाच्या सन 2021-22 सालाकरिता कार्यकारिणी निवडीची बैठक भोगावती महाविद्यालयाच्या शैक्षणिक सभागृहात नुकतीच पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार एम टी शेलार हे होते। यावेळी अध्यक्षपदासाठी तानाजी पोवार यांचं नाव युवराज पाटील यांनी सुचवलं, त्यास के एस पाटील यांनी अनुमोदन दिलं। उपाध्यक्षपदासाठी उत्तम पाटील यांचं नाव पवन मोहिते यांनी सुचवलं, त्यास प्रकाश पाटील यांनी अनुमोदन दिलं। निवडीनंतर पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष दीपक मेटील, उपाध्यक्ष युवराज पाटील व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक प्राध्यापक एस पी चौगुले तर आभार प्रकाश नलवडे यांनी मानले। यावेळी साईनाथ पाटील, गजानन लवटे, प्रकाश पाटील, श्रीकांत पाटील, मोहन कारंडे, संभाजी निकम, कुंडलिक पाटील, जयवंत निगडे, कृष्णात निगडे, एस पी चौगुले, ज्वालंदर पाटील, सदाशिव पाटील, सुरेश घाग, निलेश जाधव, राहुल मगदुम, प्रकाश जाखलेकर, तानाजी मस्कर, नामदेव माने, रामभाऊ पाटील, पुंडलिक पाटील, के एस पाटील, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते। इतर कार्यकारिणी अशी आहे: सचिव संजय पवार दैनिक पुढारी, सुनील ठाणेकर, युवराज पाटील दैनिक पुण्यनगरी, नामदेव माने, प्रकाश नलवडे सकाळ, पवन मोहिते, एम टी शेलार पुढारी, रमेश पाटील, सागर शिंदे लोकमत, मच्छिंद्र मगदुम बी न्यूज, बाजराव तळेकर एसपीएन न्यूज उपस्थित होते। महानकरे न्यूज साठी कोथळी करवीरहून तानाजी पोवार।